पन्हाळा तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आज पहिल्या दिवशी सरपंच पदासाठी आठ तर सदस्य पदासाठी सदतीस उमेदवारी अर्ज दाखल झालेत पन्हाळा तालुक्यातील सरपंच पदाच्या पन्नास तर एकशे त्रेसष्ट प्रभागातील चारशे अडतीस प्रभागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज दाखल करण्यासाठी लागणारे दाखले मिळवण्यासह आजपासून प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांनी पन्हाळगडावर गर्दी केली होती तालुक्यातील के कोतोली यवलूज जाखले काखे माले आणि राक्षी या गावांमधील सरपंच पदांसह सदस्यपदासाठीच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली होती यामध्ये महिलांची संख्यासुद्धा लक्षणीय होती काहींनी पहिला दिवस आणि सोमवार शुभ दिवस मानून अर्ज दाखल केले अर्ज दाखल केल्यानंतर इच्छुक आणि समर्थकांकडून विजयाचे दावे करण्यात येऊ लागलेत आज दिवसभर प्रांताधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय मयूरबाग परिसरात गर्दी होती मुख्य निवडणूक निरीक्षक उपविभागीय अधिकारी अमित माळी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रमेश शेणगे नायब तहसीलदार विनय कौलवकर अस्लम मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतींसाठी पस्तीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह पन्नास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि बाराशे कर्मचारी कार्यरत आहेत